बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणात वरली मटका, अवैध मोबाईल बँक, जुगार अड्डे, रेतीची तस्करी, गुटखा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या सर्व अवैध धंद्यांना काही पोलीस अधिकारी व काही नेते राजकीय आश्रय देत आहेत. अशाच अवैध धंद्यामुळे दिनांक 21 डिसेंबरच्या मध्यरात्री भाजपाचे पदाधिकारी विशाल देशमुख व सचिन पवार यांची निर्घृण हत्या होऊन दुहेरी हत्याकांड घडली. त्यामुळे मतदारसंघातील सर्व अवैध धंदे त्वरित बंद व्हावेत, अन्यथा नाईलाजास्तव मुख्यमंत्री व पोलीस महासंचालकांच्या दालनासमोर मुंबई येथील ठिय्या आंदोलन करू, असा खणखणीत इशारा मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना 23 डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे दिला. माजी आमदार सानंदा यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की घाटपुरी नाका परिसरात विशाल देशमुख व सचिन पवार यांची निर्घृण हत्या झाली. दोघेही भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी होते. त्यांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने दोघांचे अवैध धंदे व दादागिरी वाढली होती. याशिवाय दोघांची हत्या करणारे आरोपी देखील भाजपा पक्षाशी संबंधित आहेत. रवींद्र भोंगड यांच्या सोशल नेटवर्किंगवर तसेच जाहिरातीचे फलक व फेसबुकवर पेजवर तो भाजपाचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे विशाल देशमुख विरुद्ध पोलिसात अवैध व्यवसायांसंबंधी अनेक गुन्हे दाखल होते. तसेच पत्नीच्या मृत्यू प्रकरणी देखील त्याच्यावर ठपका होता. सदरचे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. याशिवाय विशाल देशमुख विरुद्ध पोलिसांनी तडीपाराचा प्रस्ताव सुद्धा तयार केला होता, परंतु पोलिसांकडून वेळीच कारवाई न झाल्याने अखेर त्याच्या दादागिरीचे फलित म्हणून निर्घृण हत्या झाल्याचे बोलल्या जात आहे. तरी मतदारसंघात शांती सलोखा व सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खामगाव मतदारसंघातील अवैध धंदे त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणीही माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी निवेदनातून केली आहे. धंदे करणारे यांना कोट्यावधी रुपयाची कमाई असते व प्रत्येक अवैध धंदे करणाऱ्याच्या मागे 20-25 लोकांची टोळी त्याची अवैध पैशाची वसुली करण्यासाठी त्याचा धंदा करण्यासाठी ती असते. पण जेवढेही अवैध धंदे करणारे आहेत, एकाचे 20 लोक असे मतदारसंघात समजा 100 लोक धंदे करणारे असले तर 500 लोकांची टोळी जी आहे ही जो काही राजकीय पुढारी आहे त्याच्या राजकीय फायद्यासाठी जनतेवर दहशत निर्माणसाठी त्याचा उपयोग होत असतो. म्हणून राजकीय फायद्यासाठी जनप्रतिनिधी असा किळसवाणा प्रकार, जनतेच्या भावनाशी खेळण्याचा प्रकार, दर्शना दहशत निर्माण करण्याचा प्रकार हे सातत्याने करत असतात, ही बाब देखील निषेधार्ह आहे. म्हणून अशा लोकांवर कारवाई होणं हे अत्यंत गरजेचं आहे. जनतेचा मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक असतो 2 नंबरच्या धंद्याविरुद्ध सामान्य जनतेचा, परंतु राजकीय आश्रयामुळे, पोलिसांचा आशीर्वाद असल्यामुळे पोलिसांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या अवैध धंद्याच्या माध्यमातून त्यांना 1,00,000 रुपये हप्ता मिळतो. म्हणून सामान्य माणूस यांच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी धजवत नसतो. सर, आपण भविष्यात काही या धंद्याविरुद्ध काही आंदोलन वगैरे करणार आहात का? निश्चित तुम्हाला करू. वरिष्ठांना आज आंदोलन करण्याची काही गरज नाही, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयाला सांगून, पालकमंत्री महोदयाला सांगून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून याबाबत कोणकोणत्या ठिकाणी कोणाकोणाचे धंदे आहे त्यांचे नावानिशी त्यांची माहिती देऊन, कुठं कुठं ते धंदे करतात त्याची माहिती देऊन त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मी निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न करेन.